गडाकडे जात असताना असा वळणावळणाचा रोड तुम्हाला संपूर्ण गडापर्यंत बघायला मिळेल. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत लोहगड या किल्ल्यावर. आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंग मध्ये आलो आहोत. या किल्ल्याच्या पायऱ्या आजही उत्तम स्थितीत आहेत. या गडावर चढण्यासाठी एंट्री फीज प्रत्येकी 25 रुपये मोजावे लागते. गडाच्या पायऱ्या उत्तम स्थितीत असल्याकारण गड चढण्यासाठी हा गड सोपी झालेला आहे. थोडे अंतर चालत गेल्यानंतर समोर तुम्हाला पवना धर्माचे हे मनमोहक असे दृश्य दिसणार. मित्रांनो, जर तुम्ही या गडावर आलेत आणि तुम्ही एका ठिकाणी उभे राहून जर फोटो काढत असाल तर एका ठिकाणी तुम्ही जास्त वेळ थांबू नका, कारण इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की वरच्या साईडून दगड कधी पण खाली पडू शकतात, म्हणून एका ठिकाणी जास्त वेळ थांबू नये. इथे आल्यानंतर तुम्हाला जंगले माकडे सुद्धा पाहायला मिळतील. हे स्वतःचे तसेच पर्यटकांचे सुद्धा मनोरंजन करतात. माझ्या पाठीमागे जो तुम्हाला दरवाजा दिसून राहिलेला आहे हा आहे गणेश दरवाजा आणि हा किल्ल्याचा पहिला दरवाजा. दरवाजाच्या वरच्या बाजूला गणेशाची प्रतिमा आहे, त्या बाजूला आणि तिथे. दरवाजावर असलेली ही लोखंडी खिडे जवळपास 15 किलो वजनाचे आहेत. हे दरवाजे तब्बल 2 टन एवढ्या वजनाचे आहेत. हा किल्ला तसा बराच पुरातन असून येथे राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य आणि यादव अशा राजवटी नांदल्या आहेत. हा आहे दिंडी दरवाजा आणि यामधून बुरुजाच्या माथ्यावर आपल्याला जाता येतं. लोहगडावर हा बुरुज युद्धकोनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा होता. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघून राहिले आहेत हे आहेत शौचालय. हे शौचालय त्या काळातील सैनिकांसाठी बांधले गेले होते.
तर हा आहे चोर दरवाजा. किल्ल्याबाहेर पडण्यासाठी या मार्गाचा उपयोग केला जायचा. चोर दरवाजा भरपूर लांब असून इथे नुसता अंधार बघायला मिळतो. पूर्वीच्या काळात या गुहेचा उपयोग धान्य ठेवण्यासाठी होत असे. हा आहे नारायण दरवाजा आणि याला लागूनच समोर एक आणखी दरवाजा आहे. त्या दरवाजाचे नाव आहे हनुमान दरवाजा. माझ्या पाठीमागे जो दरवाजा आहे या दरवाजाचे नाव हनुमान दरवाजा असे आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे असं की हा दरवाजा गडावर सगळ्यात जुना दरवाजा आहे. हे समोर दिसते या वास्तूला राजाराणीचे मंदिर असे म्हणतात, पण खरे पाहता ही एक समाधी आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी चुना वापरला जायचा आणि ही आहे चुन्याच्या घाणीची कड. राजाराणीच्या वास्तूच्या अगदी बाजूला शिवकालीन सभागृहाचे अवशेष आहेत. गडाच्या पायऱ्या संपल्यानंतर जेव्हा तुम्ही गडावर पोहोचाल तेव्हा तुम्हाला हे महादेवाचं मंदिर बघायला मिळते. हा आहे त्र्यंबक तलाव. गडावर असे अनेक पाण्याचे टाकी आहेत, पण हे पाणी पिण्यायोग्य नाही. यामध्ये मासे सुद्धा आहेत. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे या तलावाला 16 कोण आहेत आणि हा गडावरचा सगळ्यात मोठा तलाव आहे. तर मित्रांनो, ते जे शेवटचा टोक दिसून राहिला आहे ते आहे विंचूकाटा. तिथे एक बुरुज आहे. आपण जाऊया आता त्या बुरुजावर. विंचूकड्याकडे जाण्याकरिता आपल्याला असा खालून जाणारा एक मार्ग आहे, तर आपल्याला खालून जावं लागेल. जिथून आपण चालून राहिलेलो आहोत हे दुहेरी तटबंदी आहे. या गडावरून अनेक किल्ले दिसतात. समोर दिसणारा किल्ला म्हणजे विसापूर किल्ला.